अतिसंवेदनशील असलेल्या अहमदनगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सतत काही ना काही वेगळं घडतंय। त्यातच आता अहमदनगरमध्ये बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आल्यानं अनेक चर्चांना उधाण आलंय। अहमदनगर तालुक्यातील खंडाळा येथे स्वतःची ओळख लपवून राहणाऱ्या 10 बांगलादेशी नागरिकांपैकी 4 बांगलादेशी नागरिक पोलिसांनी ताब्यात घेतले, तर उर्वरित 6 बांगलादेशी नागरिक मात्र फरार होण्यात यशस्वी झाले। अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून बनावट पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला आढळून आला असून नगर तालुका पोलीस ठाण्यात या चौघांवर गुन्हा दाखल केलाय। अहमदनगर पोलिसांच्या मदतीने नाशिक ATSने छापा टाकत ही कारवाई केली। मात्र प्रश्न असा उपस्थित होतो की बांगलादेशी नागरिक अहमदनगर मध्ये कस काय आले, कोणत्या मार्गाने आले, कोणाच्या माध्यमातून आणि कशासाठी आले होते? बर आले तर आले, मग ते स्वतःची ओळख लपवून का राहत होते? त्यांचा इथे येण्याचा नेमका हेतू काय होता? हे घुसखोर बांगलादेशी आतंकवादी तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होतो। एकीकडे अहमदनगर मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले जातीयवाद, हाणामाऱ्या यातच आपण गुंतलो असताना घुसखोर बांगलादेशी अहमदनगर मध्ये कधी आणि कसे शिरले याचा कोणालाच थांगपत्ता देखील लागला नाही। हे घुसखोर बांगलादेशी किती दिवसांपासून वास्तव्यास होते? ते इथे स्वतः आले की कोणी आणलं त्यांना? त्यातच 4 बांगलादेशी अटक केले, मात्र 6 बांगलादेशी फरार झाले। तर या फरार बांगलादेशी घुसखोरांना कोण सहारा देतय? ते कोणाचा आश्रय घेत आहेत? तसेच या बांगलादेशी घुसखोरांचा नगरमध्ये राहून इथे काही गैरप्रकार घडवण्याचा कट कारस्थान तर ते करत होते का, हे देखील समजणं आता महत्वाचं आहे। नगरमध्ये सध्या कोण काय प्रकार घडवून आणेल याचा काही भरोसाच राहिला नाहीये। त्यातच आता या बांगलादेशी घुसखोरांचे येथे लपून छपून राहणं नक्कीच संशयास्पद आहे। त्यामुळे आता या प्रकरणाचा पोलीस कसा तपास करतात आणि 6 फरार घुसखोर बांगलादेशी नागरिकांचा कसा पोलीस शोध लावतात, त्यांच्यावर काय कारवाई करतात, हे पाहणं आता महत्वाचं आहे। ATS नाशिकच्या पथकाने काल खडकी खंडाळा येथे खडकेश्वर काम करणारे 4 बांगलादेशी युवक यांना ताब्यात घेऊन आज त्यांच्या विरुद्ध नगरपालिका पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यानुसार 4 युवकांच्या विरुद्ध नगरपालिका पोलिसांना पासपोर्ट कायदा, पारपत्र अधिनियम आणि त्याचप्रमाणे परकीय नागरिक कायदा या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये हे जे 4 जे युवक आहेत तर यांना मदत करणारे 6 जण, ज्यांनी त्यांना त्यांचे आधार कार्ड असेल, ओळख बनावट आधार कार्ड असेल, ओळखपत्र असेल, मतदान कार्ड असेल, हे बनवण्याकरता पश्चिम बंगालचे काही आरोपी आहेत, काही कल्याण मुंबईचे आरोपी आहेत, त्यांनी त्यांना मदत केलेली आहे। त्यांचे काही एजंट आहेत की ज्यांनी त्यांना पश्चिम बंगाल येथून त्यांना कल्याणला घेऊन आले, कल्याणहून ते इथे नगरमध्ये यांना घेऊन आलेले आहेत, असे त्यांचे 6 जणांची नावं आहेत। असे एकूण 10 आरोपींच्या विरुद्ध नगरपालिका पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास आम्ही मान्य SP साहेबांच्या आदेशानावर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही स्वतः त्यात तपास करीत आहोत। तशी चौकशीमध्ये असं त्यामध्ये आढळून आलेलं आहे, हे सर्व जे बांगलादेशी जे युवक आहेत हे बेरोजगार आहेत, बेरोजगारीला कंटाळून ते बांगलादेशमधून पश्चिम बंगालमध्ये आले। पश्चिम बंगालमधनं त्यांनी मग हे सर्व त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व बनावट तयार करून तिथून ते मग मुंबईला कल्याणला आलेत आणि तिथून मग ते परत इतरस्थ नगरमध्ये आलेले आहेत, असं प्राथमिक दृष्ट्या त्यामध्ये माहिती मिळाली। नाही, प्राथमिक दृष्ट्या तपासामध्ये ते कामगार म्हणूनच आहेत, कामगार कामगारच आहेत, तिथे खडीकेश्वरवरती ते कामच करत होते। वास्तविकता ते एक कामगार कमी पैशामध्ये कमी वेजेसमध्ये काम करणारे ते कामगार आहेत।